हेलो दरवाजी बेल वाजती मी बघतो बाजप बम लाईला होशियार आमच्या हिरोची वैभव लिमेची एंट्री होत आहे हो या या काय कडक दिसतंय राव हे चोमड्या बोर करू नका यंग मॅन हे डूड लुकिंग ग्रेट आओ आओ ते जरा कपडे जरा प्लीज इस्त्रीला टाका ना बारा आहेत मोजून ठेवलेत बघा आई ओ ही बॅग ठेव ना हा ठेव मला थंडगार पाणी दे आणि पोहे कर पोहे आणि सॉक्स पण धुवायला टाक वैभव झालं का तुझं आले आले ऑर्डर्स देणं सुरू अरे एवढा मोठा घोडा झालास तू आईशिवाय पान हलत नाहीये तुझं थांब तुझं ना आता लग्नच करून टाकते मग या सगळ्या ऑर्डर्स तुझ्या बायकोला दे काय माझं लग्न जरी झालं तरी माझ्या आयुष्यातली तुझी जागा दुसरं कोणीही घेऊ शकत नाही सॉरी आपल्या लिमये काकू खूप खुश दिसत आहेत का रे पण लवकरच त्यांच्या घरी शिंग फुंकीत येणारे त्यांची सून हा शी विल बी कमिंग सून बाबू कसे आहात साहेबांनी पगार वाढवला तर टाइट नाहीतर वाईट अहो जरा कमी करा आयुष्यात अहो तसं नाही टाइट म्हणजे माझ्या खिशाची पोझिशन टाइट म्हणतो घाटपंडे सरांना उचक्या लागलेत तुमच्या नावाच्या माझ्या नावाच्या काय काय कोणास ठोक बर बघतो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग घाटपंडे काय काम होतं माझ्याकडे माझं काही नाही अरे हा तो शेखर तुला शोधत होता
का रे काय झालं? माहित नाही, म्हणाला तो आल्या लगेच सांग म्हणून. शेखर बोल रे बाबा. अरे ते मोठे साहेब तुझ्या नावानं ठणाणा ओरडतायत. अरे पण मला कुठे उशीर झाला यार, मी सकाळी क्लायंटला भेटायला गेलो होतो आणि तसं त्यांना कळवलं पण होतो मी. लेट येण्यावरून नाही, काहीतरी वेगळंच कारण आहे. आता काय झालं ते जाऊन तू त्यांनाच विचार, जा लवकर. अरे बापरे आता काय. गुड मॉर्निंग सर, तुम्ही बोलावलं मला. अरे लिमय या 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 या, बसा 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 बसा. लिमय आपण एक कॉल सेंटर सुरू करतोय, त्याची माहिती देण्यासाठी मी तुम्हाला बोलवलंय. म्हणजे तुम्ही काहीच करायचं नाही, सगळं करणार मी. मी त्याच्यामध्ये चीफ ऑपरेटर असेल. सगळ्याच्या सगळे कॉल्स मीच अटेंड करेन, तुम्ही फक्त मॅनेजमेंट बघायचे. काय झालंय सर? काही नाही, साधारण 1000 फोन येतील असं आपण गृहीत धरूया. त्याची प्रॅक्टिस सकाळपासूनच सुरू केली. साधारण 16 फोन आले होते तुझ्यासाठी. माझ्यासाठी? हो, इथे माझ्या प्रायव्हेट नंबर वर. अहो पण मी फक्त इमर्जन्सीसाठी हा नंबर दिला होता. कोणाचे फोन होते? भोसले, मनवा भोसले म्हणून कोणाचे तरी फोन होते. तिने तुला अर्जंटली घरी बोलवलं. अरे बापरे, एवढं काय महत्वाचं काम आहे? काय गर्लफ्रेंड का? येस सर. नो सर, क्लोज फ्रेंड सर. व्हॉट एव्हर, काहीतरी महत्वाचं काम असेल, तू ताबडतोब नाही. ओके सर. सर ते काम राहिलं सगळं. डोंट वरी माय फ्रेंड, तुझ्या वयाचा असताना मीही हे सगळं फेस केलं. तो म्हणजे खरंच जाऊ? ऑफकोर्स. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. इट्स अ प्रिव्हिलेज टू वर्क अंडर यू. आय एम सो हॅपी सर. आय मीन सॉरी सर. थँक्यू. क्लोज फ्रेंड मनवा भोसले. हो हो, तुम्ही ऑर्डर घेऊन टाका. नाही विचार करू नका माने, अहो 50 म्हणजे काही फार मोठी अमाऊंट नाहीये. ती मशिनरी आपल्याला लवकरात लवकर मिळायला पाहिजे. बँकेतून ओडी करून घ्या. ओके. हा गुड मॉर्निंग बाबा. अरे गुड मॉर्निंग. काय झालं असे बुचक्यात काय पडलायत? अहो मी सूत्रधार आहे, तेव्हा आता इथून पुढे ह्या गोष्टीमध्ये वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या रूपात मी तुम्हाला भेटणार आहे, तेव्हा उगाच कन्फ्यूज होऊ नका. आता मनवाच्या बाबाच्या रोल मध्ये शिरतो. अरे वैभव आज अचानक काय सहजच ना. आहो मनवानंच मला ताबडतोब बोलवून घेतलं आणि म्हणून ऑफिस मधून पण लवकर निघून आलो. काय कुठे आहे ती? व्हॉट, अजून स्क्रिप्ट रेडी नाहीये? अरे उद्या दुपारी शूटिंग आहे ना, अर्थ का कॅन्सल करायचं शूटिंग? मला एक दिवस उशीर झाला तर सगळी वाट लावता तुम्ही. काय अक्कल आहे का तुम्हाला? युसलेस माणसं. अरे हा नाही तर दुसरा रायटर घ्या ना, रायटर बदला तुम्ही. हे बघ सिनियोरिटी वगैरे गेली ना खड्ड्यात. मला आज स्क्रिप्ट रेडी पाहिजे म्हणजे पाहिजे. तू काय करतोस इथे सकाळी सकाळी? काय करतो म्हणजे? अगं तूच फोन करून बोलवून घेतलंस ना मला इकडे. मी? आमचं उद्या शूटिंग आहे, स्क्रिप्ट रेडी नाहीये, सेट रेडी नाहीये. आय डोंट हॅव टाइम फॉर यू. मी नाही केला फोन. मग ऑफिसमध्ये 10 कोणी फोन केला? मला काय माहिती. अच्छा म्हणजे ऑफिस मधली लोक खोटं बोलतात? ओ आय सी, म्हणजे मी खोटं बोलतेय. मी तसं म्हटलेलंच नाहीये. तुझ्या म्हणण्याचा तोच अर्थ होतो. तू उगाच नको ते अर्थ काढून नको वगैरे. नाही तोच अर्थ आहे तुझा. मी म्हणवा माझा. डोंट टच मी, आय एम टेलिंग यू. अगं काय गप्पो कर म्हणवा. काय स्टुपिड स्टुपिड काय नेहमीच तुझं ऐकून घे. प्रकरण जास्त तापायच्या आत मला सीन मध्ये शिरलं पाहिजे. शिरतोच म्हणवा. हे बघ मनवा, मला अजिबात पटलं नाही. तू सारखं सुपीड काय म्हणतोय? नीट वागत पण नाही माझ्याशी. तू किती कटकट करतोय? काही गरज काय? बरं मला एक सांग मनवा. ऐक मनवा. हे बघ मला खूप टेन्शन आहे. ऐक, तू जर फोन नाही केला तर मग कोणी केला? एक मिनिट एक मिनिट. मी 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 केला फोन बाबा. तू का म्हणजे काय? परवा रात्री मला भयानक स्वप्न पडलं की माझी मुलगी 35 झाली आणि अजून तिचं लग्न झालेलं नाही. बाबा बाबा काय काय बाबा काय काय बाबा. 3 झाली तुम्ही एकमेकांवरती प्रेम करताय, अजून लग्नाचा पत्ता नाही. अरे मुलीचा बाप आहे मी, ह्याच्यापेक्षा भयानक स्वप्न मला काय पडणार? बाबा तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे?
अरे म्हणजे जुनियर लिमय आता सीनियर लिमयना कधी सांगणार आहेत की जुनियर भोसेना आता मिसेस जुनियर लिमय करून घ्यायचे म्हणून काय अरे म्हणजे तू तुझ्या बाबांची त्यांच्या होणाऱ्या सुनेशी कधी घाट घालून देणार आहेस अरे बापरे अरे बापरे काय लग्न करणार आहेस ना तू म्हणजे काय बाबा हा मग जाऊन सांग ना तुझ्या आई वडिलांशी बोल घरी भूकंप होईल मग मी बोलू का तुझ्या आई वडिलांची मग तर रिस्टर स्केल पण तुटेल प्लीज शांत अरे अरे कसा शांत हो सांग ना आणि हे सगळं करायला मीच का अहो कौरव पांडवांच्या वेळी धनुर्धारी अर्जुनाला सुद्धा हाच प्रश्न पडला होता की मीच का गदाड्या उगाच मला काहीतरी रामायण शिकवायला जाऊ नकोस बाबा महाभारत हा तेच ते बघतोस ना काय झालंय माझं इथे आणि त्या अर्जुनाला तिथं साथीला युगंधर कृष्ण होता तर माझ्या साथीला कोण आहे मूर्खा तू आहेस माझ्या साथीला नाही शक्य नाही मला ते अहो बाबा तुमची होणारी सुने होती काहीतरी करा ना तिच्यासाठी प्लीज तिच्यासाठी मी करीन रे माझ्यासाठी कोण करणार तुझ्या आईचं जे अगदी शांत सरस्वतीचं रूप आहे ना खरं कालिकेचं रूप आहे माहितीये का तुला शक्य नाही मला अहो तुम्ही स्वतः घाबरून मलाही घाबरू नका हो पटवालो तुम्ही तिला प्लीज पाप तुम्ही करायची आणि सुळावर आम्हाला चढवा जमणार नाही मला ते अहो आयुष्यभर जन्मठे भोगलेल्या माणसाला कसलं सुळावर चढण्याचं दुःख काय बोलला तीन वर्ष अफेअर चाललंय तुमचं आणि आई बापाला आज सांगतोय ते सुद्धा मला सांगतोय तिला पटवा म्हणून शक्य नाही मला ते बाबा अब तुम्हारे हवाले प्लीज बाबा वतन साथियों प्लीज करू नको बाबा भाषेने आलो तुमच्याकडे बस बघतो मी काहीतरी थँक्यू काय झालं कुठं काय असा आ का बसले अगं नाही तुला उशीर होणार होता ना आणि तू एकदम लवकर आलीस त्यामुळे अत्यानंद झालाय मला तुझ्या आनंदाने आवासलाय तू पण आलाय आणि तुला काय झालंय अगं नाही त्याला पण खूप आनंद झालाय फक्त काय झालं माझा असा आ वाचला होता ना त्याचा आ बसलाय एवढंच मस्करी हे ऐक ना वैभव ना वैभव आज खुश आहे त्यांनी आपल्यासाठी दोन तिकीट आणली आहेत नाटकाची अरे वा कुठल्या टॉम अँड जेरी आपल्यावर आहे मिसेस लिमय लहानपणापासून तुमचा अगदी म्हणजे भयंकर विनोदी स्वभाव आहे बरं जाऊ दे साडेचारचा सुरू आहे तुला आता तयार व्हायला पाहिजे चल 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 नको मला कंटाळा आलाय तू यांना घेऊन जा ना अगं आई तुम्ही दोघं जा ना प्लीज अरे अगं तुम्ही दोघं काय जा बघ सगळ्या प्लॅनची वाट लागेल काय नाही काय माहितीये का मी आज प्लॅन केला होता सॉलिड म्हणजे तुला घेऊन असं खूप लांब फिरायला जायचं वगैरे सगळ्या प्लॅनची वाट लागणार किती वाईट ऍक्टर आहात तुम्ही चला निघूया हो चल 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 असं येणार आहात तुम्ही आलो आलो चेंज करू येस येस काय
नाही एक नवीन साईट सापडली. कुठली? patwapatwi.com. काय सेन्स ऑफ ह्युमर आहे वैभव तुझा, अगदी तुझ्या वडिलांसारखा. बोला. वाईट आहे. छान आहे, आवडलं मला नाटक. काय हो, आपल्या वैभवचं लग्नानंतर त्याच्या बायको बरोबर असे टॉम जेरी सारखं नाही होणार ना? छेचे, मला नाही वाटत ती मुलगी तशी असेल. कुठली मुलगी? म्हणजे आपला वैभव जिच्याशी लग्न करेल ना, ती काय या नाटकातल्या मुलीसारखी नसणार. मग ठीक, तुम्ही बघाच, मी वैभवसाठी अशी मुलगी निवडणार आहे जी आयुष्यभर त्याच्याबरोबर सावली सारखी राहील. सावली? लवली, लवली. चला आता ह्या वेळेला रिक्षा मिळाली ना म्हणजे मिळवलं. इतक्या लवकर घरी जायचं? आली मये, मनात काय तुमच्या, काहीतरी वेगळाच मूड दिसतोय. आज ना मी असा मस्त रोमॅन्टिक मूड मध्ये. अरे देवा. अरे देवा काय, चल आज तुला बाहेर मस्त जेवायला नेतो. काही नको, पैसे उधळायला. घरी दुपारची चण्या भोपळ्याची भाजी शिल्लक आहे, मस्त घरी जाऊन वरण भाताचा कुकर लावते, छान घरच जेवूया. रिमा, कुकरचा शोध नवऱ्याला वर्षानुवर्ष रोज तोच तोच वरण भात खायला घालण्यासाठी लागलेला नाहीये. बर बाई, वैशाली, वैशालीत जाऊ. रिमा, वैशाली काय ग, मी असे रोमॅन्टिक गप्पा मारतोय आणि वैशाली काय? हो पण आपलं लग्न ठरलं तेव्हा पहिल्यांदा आपण वैशालीतच गेलो होतो की नाही? अगं म्हणूनच तर म्हणतो ना, वैशाली नको. ए आपण ना आज कुठेतरी मस्त असं वेगळ्या ठिकाणी आयडिया, आपण मेनलँड चायनाला जाऊया. माझ्या एकुलत्या एक बायकोला आज मला मस्त ट्रीट द्यायची. अरे यस, रिक्षा ये. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. टेबल फॉर टू. सर प्लीज गो सर. थँक यू. वेलकम सर. गुड इव्हनिंग. या. काय हो, बाहेरचे चायनीज पुतळे सोडले तर इथे कोणीच चायनीज दिसत नाही. अगं चायनीज रेस्टॉरंट आहे, इथं चायनीज लोक कशाला येतील? काही नाही, जरा वातावरण निर्मिती केली. चला या, बसा. तू म्हणजे ना. Good evening sir, good evening ma'am. What do I serve you today? मला इथे कल्चरल डायव्हर्सिटी दिसते. म्हणजे पुण्याच्या मेनलँड चायना मध्ये इंग्रजी मध्ये एक वेटर संभाषण करतोय. मराठी येते का रे तुला? ऑफकोर्स, सूत्रधार आहे मी, मला सर्व लँग्वेज येतात. बापरे, सूत्रधाराला मराठीत वेटर म्हणतात हे मला आज कळलं. विनोद नको, भूक मरते. ऐका, आपण पटकन घरी जाऊया, मस्त कुकर लावते, वरण भात जेवूया. का पण? हो, यांच्या कुकर मध्ये भात 400 रुपयाला आहे. सगळे मध्यम वर्गीय मेनू कार्ड ची उजवी बाजू बघूनच काय खायचं हे का ठरवतात? कारण त्यांना त्यांच्या बजेट मध्ये घर चालवायचं असत. श्रीमंतांकडे उधळ्याला पैसा असतो, गरिबांकडे पैसाच नसतो. त्यामुळे अशा ठिकाणी यायचा प्रश्नच नसतो. आणि मध्यम वर्गाची गत कशी असते माहितीये का? आई म्हणते चोरी करू नको आणि बाप म्हणतो भीक मागू नको. मिडल क्लास एक परिसंवादच ठेवूयाच्या नंतर. आता भूक लागली. एक्सक्यूज मी, माझा पुतळा झाला. चौथा. ऑर्डर प्लीज मॅम. चुप रे, वरण भात आहे. आणि ते एक काम कर, साधा भात आण, मस्त तूप घालून आणि वर मेथपूट पेरून जा. गंमत करते ती. तुम्ही असं करा, दोन वॉन्टन सूप. हा वेज वेज हा वेज. आणि दोन नको, एकच, वन बाय टू. जा. स्टार्टर हे दिलंय ना, ते स्टार्ट करा. जा.
ह्या मध्यमवर्गीयांच्या 1/2 या ऑर्डरमध्ये एक संस्कार दडलेला आहे. जे काही आहे ते सगळं एकमेकांमध्ये वाटून घ्यायचं आणि आहे ते पुरवून पुरवून खायचं. यार बाबा फोन का नाही उचलत आहे.